महाबुलीकट्टा या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो पशुसंवर्धन अनुदान योजनेला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि ही योजना दुधाळ गाय म्हैस शेळी आणि कुक्कुटपालन यासाठी संपूर्ण महाराष्ट्राभर राबविण्यात येत आहे यासाठी अर्ज कसा करायचा त्याविषयी आपण आजच्या या भागामध्ये बघणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ताबडतोब अशा प्रकारचे अपडेट मिळत राहा मित्रांनो हा जो अर्ज आहे तो वेबसाईटवरती आणि ॲपच्या माध्यमातून आपण अर्ज करू शकतो यासाठी ॲपद्वारे अर्ज करणं अत्यंत सोपी आणि चांगली पद्धत आहे ही ॲप कशी इन्स्टॉल करायची ही शेवटी मी सांगणार आहे अगदी व्यवस्थित हा फॉर्म भरायचा आहे ही लक्षात घ्यायचं आहे एकदा चुकलेला फॉर्म दुरुस्त करता येणार नाही म्हणून नीट अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण राहणार नाही आणि ॲप कशाप्रकारे इन्स्टॉल करायची हे शेवटी मी सांगितलेलं आहे चला आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपण ॲप डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस विंडोज ओपन होईल त्यानंतर बघा इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे योजनेच्या तपशील महत्त्वाच्या सूचना अर्जदार नोंदणी न योजनेसाठी अर्ज करा केलेले अर्ज पाहण्याची स्थिती बंदपत्र संपर्क अशा प्रकारच्या टॅप दिलेल्या आहेत इथं महत्त्वाचा आपण बघा योजनेचा तपशील इथे बघूया योजनेच्या तपशीलमध्ये बघा इथे राज्यस्तरीय योजना आहे जिल्हास्तरीय योजना आहे राज्यस्तरीयमध्ये गाय म्हशीचे वाटप करणे मेंढीचे वाटप करणे कुक्कुटचे पक्षीचे वाटप करणे जिल्हास्तरीयमध्ये सुद्धा त्याच प्रकारची स्कीम देण्यात आलेली आहे त्यानंतर बघा इथे महत्त्वाच्या सूचना या महत्त्वाच्या सूचनेमध्ये महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत नगरपालिका या क्षेत्रामध्ये ही योजना लागू नाही फक्त ग्रामीण भागातील रहिवाशांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजे ग्रामीण भागातील रहिवाशांसाठी फक्त ही योजना आहे त्यानंतर योजनेअंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर आपल्याला ला बंदपत्र लाभार्थ्यांनी देणे गरजेचं आहे ते बंधपत्र आपण बघणार आहोत नंतर त्यानंतर इथे बघा अधिक माहितीसाठी संपर्क वगैरे टोल फ्री क्रमांक वगैरे वगैरेचा आपण आपल्याला दिलेला आहे आता बघा सर्वप्रथम आपण इथे अर्जदार नोंदणी यावरती क्लिक करूया इथे बघा महत्त्वाच्या सूचना दिलेल्या हे जे स्टार दि दिलेलं आहे ते जी माहिती आहे ती स्टार दिलेली लालमध्ये जे स्टार आहे ती माहिती भरणं अव अनिवार्य आहे अर्जदाराचं वय किमान अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजे एका आधार कार्ड नंबरसोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल हे लक्षात घ्यायचं आहे अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदार स्वतःचा वापरत असणारा मोबाईल भरणे नंबर देणे भरणे तो आवश्यक आहे कारण की त्याचद्वारे सगळी माहिती एस एम एसद्वारे कळविण्यात येणार आहे मोबाईल नंबर एकदा जतन केल्यानंतर पुढील प्रक्रियेत बदलता येणार नाही जो मोबाईल नंबर आपण देणार आहोत तो बदलवायचा नाही पुढील पाच वर्षासाठी म्हणजे आपल्याला जोपर्यंत स्कीम मंजूर होत नाही तोपर्यंत लक्षात घ्यायचं आहे अर्जदार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्यास त्याला Uh, कास्ट सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र देणे गरजेचं आहे सर्वसाधारण असेल तर देण्याची गरज नाही त्यानंतर राशन कार्डनुसार नमूद सदस्यांची नावे संख्या वगैरे आधार कार्ड नंबर जी माहिती आहे ती अचूक देणे बंधनकारक आहे कुटुंबातील एकाच व्यक्तीला फक्त या योजनेचा लाभ घेता येणार आहे माहिती पूर्णतः खरी असावी चुकीची जर आढळून आली खोटी आढळल्यास ती योजना तुमची निवड रद्द केल्या जाईल त्यानंतर आपला जो फोटो जोडायचा आहे तो फोटो जे पी जी जे पी जी यामध्ये ऐंशी बीच्या आत आणि साईन जी आहे सई जी आहे ती चाळीस बीच्या आत असायला पाहिजे आणि बंद करा यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा समोर अशा प्रकारे आपल्यासमोर अर्ज जो भरायचा आहे तो इथे येईल इथे बघा कंपल्सरी जे जे आवश्यक आहे ते इथे भरणे गरजेचं आहे आधार कार्ड नंबर आपल्याला टाकायचा आहे अर्ज वय अठरापेक्षा जास्त म्हणजे अठरा वय आपल्याला अर्जदाराचं टाकायचं आहे त्यानंतर पहिलं नाव टाकायचं आहे वडिलाचं नाव टाकायचं आडनाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लिंग जे आहे स्त्री पुरुष ईमेल आय डी जर असेल तर, तर टाकायचं आहे कंपल्सरी नाही त्यानंतर जिल्हा तालुका गाव जात प्रवर्ग हे सगळं आपल्याला यामध्ये निवडून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपण आधार क्रमांक इथे टाकून घेतला आहे त्यानंतर अर्जदाराचं जे वय आहे ते वय टाकायचं आहे इथे नाव बघा मराठीत व्यवस्थित आलं पाहिजे नाव वडिलाचं नाव किंवा पतींचं नाव आणि आडनाव हे मराठीत येणार आहे आपण इंग्रजीमध्ये टाईप केल्यानंतर ते बरोबर व्यवस्थित तसं आलं पाहिजे याची काळजी घ्यायची त्यानंतर हे नाव मात्र नंतर बदलवता येणार नाही म्हणून व्यवस्थित काळजी घ्यायची मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबरसुद्धा बदलवता येणार नाही लिंग निवडायचं आहे ईमेल आय डी तुम्हाला असेल तर टाकायचं आहे जिल्हा निवडायचं आहे तालुक्याची निवड करून घ्यायची त्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे तुमचा जो गट आहे तो जात, है, है जात आहे सर्वसाधारण आहे की अनुसूचित जाती आहे जमाती आहे ते टाकून घ्यायचं आहे जात टाकायची असेल कंपल्सरी नाही त्यानंतर जात प्रमाणपत्र आहे काय जर सर्वसाधारण असेल तर काही गरज नाही ते निवडायची नाही असेल तर नाही होय असेल तर टाकून द्यायचं तर गरज नाही सर्वसाधारण ना असेल तर होय आपण निवडून घेतलं दिव्यांग आहे काय तर दिव्यांग असेल तर होय करायचं नसेल तर नाही दा दारिद्र्य रेषेखाली असेल तर होय नसेल तर नाही त्यानंतर शैक्षणिक पात्रता आपली काय आहे ते आपण निवडून घ्यायचे आहे नजीकच्या तीन महिन्यापर्यंत हे टाकणं गरजेचं नाही त्यानंतर गर आपल्याला राशन कार्ड जो नंबर आहे बारांकी बारांकी तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा बँकेचा तपशील आपल्याला व्यवस्थित द्यायचं आहे इथे बँकेचं नाव लिहायचं आहे खाते क्रमांक टाकायचं आहे आय एफ सी कोड टाकायचा आहे आणि शाखा टाकायची आहे त्यानंतर आपल्याला इथे बघा अर्जदाराचा फोटो हा एन सी बीच्या आत असला पाहिजे हा के बीच्या आत आत असलेला फोटो आपल्याला निवडून घ्यायचा आहे नंतर बघा आपल्याला फोटो निवडून घ्यायचा आहे जो आपला फोटो आहे तो तो डाउनलोड करून ठेवला बाकी ते फोटो आलेला आहे त्याचप्रमाणे ते साईनसुद्धा घेऊन घ्यायचे अर्जदाराची स्वाक्षरी तीसुद्धा आपण इथून घेऊन घेतली अशा प्रकारे आल्यानंतर त्यानंतर फोटो साईज तर तुमची व्यवस्थित आली नाहीत कशी कमी करावी याविषयी तर माहिती दिलेली आहे त्यानंतर कुट अर्जदाराची कौटुंबिक माहिती इथं आपल्याला टाकायची पुरुष किती आहे स्त्री किती आहे हे सगळे इथे टाकायचं आहे अशा प्रकारे टाकल्यानंतर आधार क्रमांक टाकायचं आहे सदस्याचं नाव टाकून घ्यायचं आहे हे राशन कार्डवर जशी माहिती अगदी त्याप्रमाणे माहिती इथे आपल्याला भरून घ्यायची आहे हे चारही जणांचे आधार कार्ड नंबर जेवढे असेल तेवढ्यांचे आपल्याला इथं भरणं आवश्यक आहे बघा इथे राशन कार्डवरची जेवढी माहिती आहे कौटुंबिक माहिती आपल्याला व्यवस्थित भरायची आहे बघा इथे काय दिलेलं आहे अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची राशन कार्डनुसार माहिती इथे भरायची आहे ही व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे जेवढ्याची असेल तुम्ही जेवढे सदस्य टाका तेवढ्यांची माहिती ते आधार कार्ड नंबर टाक आधार कार्ड नंबर सहीत टाकायचे त्यानंतर इथे नियम व अटी मला मान्य आहेत असं यावर क्लिक करायचं आहे आणि पुढे चालावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा इथे इथे टॅक्सीस म्हणजे तुम्हाला टॅक्सी कोणते म्हणजे आपण रोबोट नाहीत म्हणजे टॅक्सी कोणत्या दिसते त्या निवडून घ्यायच्या बघा इथे टॅक्सी दिसते इथे टॅक्सी दिसते इथे टॅक्सी दिसते आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे माहिती जतन करत आहोत यशस्वीरित्या साठवल्या गेलेली आहे अशा प्रकारे आपल्याला एस एम एस येईल आणि तो पासवर्ड असेल आणि आपल्याला परत लॉग इन करायचं आहे अशा प्रकारे आपण मागे आल्यानंतर मेन पेजवर आल्यानंतर मुख्य विंडो आल्यानंतर योजनेसाठी अर्ज करा कारण की अर्जदार नोंदणी आपली पूर्ण झालेली आहे आता योजनेसाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे इथं आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि जो पासवर्ड आला आपला एस एम एसने तो इथे पासवर्ड टाकायचा आहे जर पासवर्ड आला नसेल तर इथे पासवर्ड विसरला त्यावर क्लिक करायचं आहे इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे बघा इथे आपण आधार क्रमांक टाकून घेतला आहे मोबाईल क्रमांक टाकला आणि इथे बदल करावा क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा पासवर्ड एस एम एसद्वारे पाठविण्यात आलेला आहे ठीक आहेवर क्लिक करायचं आहे म्हणजे पासवर्ड आपल्याला लिहून देतो कधी कधी पासवर्ड यायला वेळ लागतो एवढा लक्षात घ्यायचं आहे बघा आपण इथे आधार क्रमांक टाकून घेतला पासवर्ड जो आपला एस एम एसने आलेला आहे तो टाकून घेतला जो बरोबर आहे की नाही बघा इथे क्लिक जर केलं तर आपल्याला इथे पासवर्ड आपला दिसून जात आहे आणि लॉग इन करा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा इथे सुद्धा अशा प्रकारचा आपला रोबोट नाही मानव आहे यासाठी बायसिकल्स कुठे कुठे आहे आप इथे इमेजवरती क्लिक करायचं आहे जर मला इमेज ओळखू नये आली तर स्किप करायचं आहे दुसरी इमेज येत आहे इथे ट्राफिक लाईट कुठे कुठे दिसते बघा ट्राफिक लाईट आपल्याला इथे नाही इथे दिसते इथे आणि इथे इथे फिरीफायवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला योजना दाखवल्या खालीलपैकी कुठल्या योजनेला अर्ज करावायचा आहे ते निवडा इथे बघा जेवढ्या योजना आहे तेवढ्या इथे दिलेला आहे बघा आपण इथे सर्वसाधारणमध्ये निवडल्यामुळे इथे राज्यस्तरीय दुधाळ राज्यस्तरीय योजना गाई मशीचे वाटप पण नाही शेमिंडीचे इथे एक दोन तीन चार पाच योजना आलेल्या आहेत जर एस सी एन टी असेल तर कदाचित सात योजना येईल म्हणजे त्या कॅटेगरीनुसार तुमच्यानुसार योजना इथे येत आहे मन म्हणजे तुम्हाला जिथे ज्या योजनेला निवडायचं आहे एका वेळेस तुम्ही सगळं निवडू शकता एका वेळेस पुढे चला करू शक करू शकता पण त्यापेक्षा एक एक अर्ज किंवा एक एक योजना निवडली तर अधिक चांगलं राहील बघा इथे राज्यस्तरीय योजना यावर आता पण क्लिक करूया पहिली एक योजना घेऊया पुढे चला यावरती क्लिक करूया इथे बघा तशाच प्रकारचं आलेलं आहे इथे सगळं चिन्ह कंपल्सरी आहे जे चि स्टार दिलं आहे ते भरणं आवश्यक आहे त्यानंतर जातीचा आक जो दाखला आहे तो अपलोड करणे बंधनकार सध्याच आपल्याला कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही जेव्हा मंजुरी होईल म्हणजे आपल्या यादीमध्ये ना होईल तेव्हा आपल्याला डॉक्युमेंट जोडायचा दरस एका योजनेसाठी एकदाच अर्ज करता येणार आहे हे नोंद घ्यायचे त्यानंतर नीट सावकाश समजून घेऊन उत्तर द्यायचे बघ यामध्ये बघ आपल्याला इथे माहिती खरी वगैरे त्यानंतर बंद करा यावरती क्लिअर करूया त्यानंतर इथे विचारतील दहा प्रश्न आपल्याला जवळपास विचारले जाईल अर्जदार महिला बचत गटाचा सदस्य आहे काय असेल तर होय नसेल तर नाही महिला असेल आणि ती बचत गटाची असेल तर होय नाही हे करायचं आहे तुम्हाला पुढे चला करायचं आहे अर्जदार तो म्हणजे अल्पभूधारक आहे काय का होय नाही त्यावरती ती क्लिक करायचं आहे असल्या क्षेत्र निवडायचं आहे पुढे चला यावरती क्लिक करायचं आहे अर्जदार सु सुशिक्षित बेरोजगार आहे काय होय असेल तर क्लिक करायचं आहे मात्र इथे तुम्हाला जो स्वयं स्वयंरोजगारमध्ये जो नोंदणी क्रमांक आहे है, हो कुटुमाते कुटुमाते तो टाकणे गरजेचं आहे त्याशिवाय पुढे जाता येणार नाही त्यानंतर अर्जदार भूमीन आहे काय होय नाही यावरती क्लिक करायचंय त्यानंतर मागील तीन वर्षात मी कुटुंबातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या शासकीय पशुधन वाटपाच्या योजनेत भाग घेतला आहे काय लाभ घेतला आहे काय हो कराल तर ती योजना तुम्हाला मान्य होणार नाही तिथे नाहीच आहे कारण की डबल स्कीमचा योजनेचा फायदा घेता येत नाही इथे नाही करायचं आहे पुढे चला करायचं आहे यापैकी कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे कोणत्याही नाही यावरती क्लिक करायचं जे यापैकी घेतला असेल तर तुम्हाला डबल योजना मिळणार नाही त्यानंतर अर्धदराच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती शासकीय निमशासकीय सेवेत आहेत काय हे आपल्याला इथे निवडायचं आहे त्यानंतर एक मे दोन हजार एक नंतर तिसरे जन्म आपत्ती आहे काय नाही करायचं आहे हो केलं तर योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर अर्जदार नगरपालिका नगर परिषद नगर किंवा ग्राम नगरपंचायतचा रहिवासी आहे का पहिल्यांदाच मी सांगितलं काय ग्रामीण भागातील असायला ना पाहिजे नाही करायचं आहे पुढे चला करायचं आहे युद्धकरता प्रकरण माझे प्रकरण मंजूर झाल्यास दिनाकाळपासून एक महिन्याच्या आत गाय मशी खरेदी करण्याची मी हमी देतो जर बँकेच्या कर्जाची गरज असल्यास बँकेकडून कर्ज करून कर्ज मंजूर करून घेऊन जबाबदारी माझ्यावर राहील हे सगळी त्या होल्ड क्लिक करायचं आहे याची मला पूर्ण कल्पना आहे हो क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा हे सगळे इथे वाट वाचून घ्यायचं आहे आपल्याला सगळी इथे आणि इथे वरील अटी मान्य आहे यावरती पुढे चलावरती क्लिक करायचं आहे बघा त्यानंतर तुम्हाला ही सगळी माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल तुमची पूर्ण माहिती ही सगळी माहिती बघायची आहे आणि बघा इथे जर तुमची माहिती जर व्यवस्थित आली नसेल तर तुम्हाला इथे बदल करा नीट लक्षात घ्या बदल करा यावरती क्लिक करा तुम्हाला बदल करता येतं पण एकदा जर का तुम्ही जतन केलं तर पुढे तुम्हाला डबल बदल करता येणार नाही म्हणून माहिती नीट व्यवस्थित आहे काय त्याशिवाय जतन करायची नाही बदल करता येतं पण एकदा का जतन केलं त्यानंतर बदल करता येणार नाही जतन करूया आपण क्लिक करूया त्यानंतर मला मान्य आहे अर्ज हे बघा इथे अर्ज जतन केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही हे लक्षात आहे मला मान्य आहे जतन करावं क्लिक करायचंय इथे सुद्धा आपल्याला रोबोट नाही त्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला इथे सगळी माहिती उर्वरित अर्ज पुन्हा आपल्याला डबल भरायचं असेल ज्या योजनेसाठी बघा त्यानंतर अशा प्रकारे जतन केल्यानंतर आपल्याला इथे प्रत काढा प्रिंट काढता येतं किंवा आपल्याला पी डी एफमध्ये आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवता येतं ते सेव्ह करून ठेवायचंच आहे त्यानंतर उर्वरित जे योजना आहे त्यासाठी सुद्धा आपण अर्ज भरू शकतोय म्हणजे आपण त्याचप्रकारे पुन्हा केलेले अर्ज पहा बंद करा इथे आपण पाहू शकतोय परत त्याचप्रकारे एक, -एक योजनेसाठी अर्ज करा यावरती जाऊन परत आपलं जे आणि पासवर्ड टाकायचा अगदी त्याप्रमाणे दुसरी योजना निवडायची आहे आणि केलेले अर्ज बघा इथे केलेले अर्जसुद्धा आपण इथे त्यानंतर बघा आपण इथे सगळे आपल्या अर्जाची स्थिती आपण बघू शकतो ही जी अर्जाची स्थिती आपल्याला ती दिसेल त्यानंतर इथे आपल्याला जी प्रिंट आऊट आहे ती प्रिंट आऊट एक तर काढून घ्यायचे किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवणे गरजेचं आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वेळोवेळी मॅसेज येईल आणि त्या मॅसेजनुसार आपल्याला पुढची प्रक्रिया करायची यानंतर जे तुम्हाला मॅसेज येतील त्या मॅसेजनुसार तुम्हाला पुढची कारवाई करायची यासंबंधीचे जे अपडेट राहतील ते व्हिडिओद्वारे मी तुमच्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर चॅनलला तर, तर सबस्क्राईब करून घ्याल म्हणजे जेणेकरून तुम्हाला ताबडतोब तुम अपडेट मिळेल ही जी ॲप आहे ती ॲप बघा अशा प्रकारचा लोगो असलेली ॲप आहे ए एच एम ए एच ए बी एम एस हीच लोगो असलेली ॲप तुम्हाला डाउनलोड करायची नाही तर संबंधी अनेक त्या प्रकारच्या ॲप दाखवतील चुकीची ॲप डाउनलोड करू नका आणि त्यासाठी डिस् डिस्क्रिप्शनमध्ये जी मी लिंक दिली आहे त्यामधून डायरेक्ट क्लिक करून ॲप डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थित फॉर्म हा भरून घ्या जेणेकरून आपल्याला त्याचा लाभ मिळेल धन्यवाद